जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण यू जी सी एन टी एन नेट एक्झाम जून दोन हजार चोवीसच्या परीक्षेबाबत आपण माहिती घेणार आहोत परीक्षा परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे परीक्षेला किती वाजेपर्यंत पोहोचायचं आहे गेट कधी क्लोज होणार आहे संदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तसेच परीक्षेला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागणार आहे आणि त्यामुळं परीक्षेबाबतच्या जेवढ्याही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपल्याला ॲडमिट कार्ड कशा का पद्धतीने डाउनलोड करायचं आहे तर आपण पहिल्यांदा ते डाउनलोड कसे करते ते बघू आणि नंतर पेपरच्या बाबतीतले महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हॉल होलटिकीट डाउनलोड करण्यासाठीची जी लिंक आहे ती आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओच्या लिंकवर किंवा त्या डाउनलोड लिंकवर तुम्ही काय करू शकता क्लिक करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पद्धतीने हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्याची लिंक आहे यामध्ये तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो तुमच्या परीक्षा फॉर्मवर दिलेला आहे तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला बारा डिजिटचा टाकायचा आहे त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे जसं की एखाद्या विद्यार्थ्याची डेट ही झिरो एक झिरो सहा दो एकोणावीसशे नव्वद असेल तर त्या विद्यार्थ्यांनी इथं डेटमध्ये झिरो एक टाकायचं मंथमध्ये त्यांनी जून सिलेक्ट करायचं आणि इयरमध्ये नाईन्टीन नाईन्टी सिलेक्ट करायचं ज्या पद्धतीने डेट असेल तर ती तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथे जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आपण या पद्धतीने हॉल हॉलटिकीट डाउनलोड करू शकता ओके okay, बघा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुमचं तीन पानांचा तिकीट डाउनलोड होणार आहे तर यामध्ये तुम्हाला एन टी एजन्सीकडून ही परीक्षा कंडक्ट केली जाते तर त्याबद्दलचं हे यूजीसी नेट जून दोन हजार चोवीस ॲडमिट कार्ड असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला टॉप लेवलला तुमचा रोल नंबर कॅन्डिडेट नेम जेंडर आणि पर्सन विथ डिसॲबिलिटी यस किंवा नो या ठिकाणची माहिती भेटेल थोडंसं सा उजव्या साईटला स्क्रोल केल्यावर तिथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर फादर नेम डेट ऑफ बर्थ आणि तुमचे बाकीच्या डिटेल्स तुम्हाला दिल्या जातील आणि इथे उजव्या साईटला तुम्हाला जो काही फोटो दिलेला आहे तो तुमचाच ॲज पर ऑनलाइन तुम्ही फॉर्म भरताना जो यूज केला तोच आला आहे का तो या ठिकाणी चेक करा तसेच इथे तुमचे कॅन्डिडेटची सिग्नेचर पण दिलेली आहे त्यानंतर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे सुद्धा तुमचा जो काही रोल नंबर दिलेला आहे तो क्यू आर कोडमध्ये दिलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही कोणकोणत्या एक्झामला अप्लाय केलेला आहे त्याची माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल मला काही विद्यार्थ्यांनी आज प्रश्न केला सर आम्ही फक्त आज असिस्टंट प्रोफेसरसाठीच अप्लाय केला होता बट इथे आता परीक्षा फॉर्ममध्ये तर असिस्टंट प्रोफेसर जे आर एफ आणि पी एच डी ओनली असे तिन्ही ऑप्शन येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला एजच्या दृष्टी कोणातून तेवढे दिलेले आहे तुम्ही जी इलिजिबल असाल तर निश्चित तुम्हाला जे आर ए पण तुमच्या ॲटोमॅटिकली एक्झाम फॉर्ममध्ये आले जरी नसलं तरी सुद्धा तुमच्या कारण त्यावेळेस सिलेक्ट करताना तर ॲटोमॅटिक येतच होतं बट आता हॉल हॉलटिकीटमध्ये सुद्धा ते येणार आहेतच त्यानंतर तुमचा जो सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट तुम्हाला इथे स्पेसिफिकली दिसून येणार आहे डेट ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला माहिती आहे की यूजीसी एन टी ए नेट एक्झाम परीक्षा ही एकाच दिवशी म्हणजे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी घेत आहे अगोदर त्यांनी ही सोळा जून दोन हजार चोवीस ही तारीख घेतली होती आता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी ही परीक्षा दोन शिफ्ट मध्ये होत आहे त्यामध्ये शिफ्ट एक मध्ये बेचाळीस अभ्यासक्रमाची परीक्षा होते आहे तर काही दुसऱ्या जी काही शिफ्ट आहे त्यामध्ये देखील काही त्रेचाळीस अभ्यासक्रमाची का काहीतरी परीक्षा होत आहे अशा पद्धतीने जवळजवळ सॉरी पहिल्या याच्यामध्ये चाळीस आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्रेचाळीस असे जवळजवळ त्र्याऐंशी सब्जेक्टमध्ये ही परीक्षा कंडक्ट केली जात आहे त्यामध्ये तुम्हाला रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे साडेसात वाजता तुम्ही रिपोर्ट करू शकता आणि तुमचा गेट क्लोजरचा टाईम हा सकाळी नऊ वाजता असणार आहे म्हणजे नऊ नंतर तुम्हाला परीक्षेसाठी अलो केलं जाणार नाही ओके तुमचं जो काही पेपर आहे तो पहिल्या स्लॉटमध्ये सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत होणार आहे तर दुपार शिफ्टचा जो काही वेळ असणार आहे तो तीन ते सहा असणार आहे आणि परीक्षेपूर्वी म्हणजेच एक सॉरी एक वाजता तुम्हाला दुपारच्या विद्यार्थ्यांना गेट क ओपनिंग होणार आहे तर गेट क्लोज हे काय म्हणता येईल त्याला दोन किंवा अडीच वाजता गेट क्लोज होणार आहे दोन वाजून तीस मिनटांनी गेट क्लोज होणार आहे सकाळ शिपसाठी नऊ वाजता गेट क्लोज होईल आणि दुपारसाठी दुपारी अडीच वाजता गेट क्लोज होणार आहे त्याच्यानंतर तुमच्या सेंटरचा नंबर दिलेला आहे तुमच्या सेंटरचं नेम दिलेलं आहे सेंटरचा ॲड्रेस पण दिलेला आहे ते कोणत्या सिटीमध्ये आहे कोणत्या स्टेटमध्ये आहे याची माहिती देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पेजची काय करायची आहे झेरॉक्स करायची आहे नीट चांगल्या ए फोर पेजेसमध्ये तुम्ही हे काय करू शकता प्रिंट आऊट करू शकता ब्लॅक करा ब्लॅक अँड व्हाईट करा किंवा कलर पेज करा काही अडचण येणार नाही इथे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जो काही दिलेला आहे तो तुम्हाला भरून द्यायचा आहे इथे आय म्हणजे इथे तुमचं आडनाव आणि नेमचं इनिशियल लिहिलं तरी चालेल त्यानंतर इथे रेसिडेन्स ऑफ दिलेला आहे ओके okay, म्हणजे इथे रेसिडेन्स ऑफ तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहतात त्याची माहिती द्या सो डू हिअर बाय आय डिक्लेअर द फॉलोविंग आणि इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे कॅन्डिडेट फोटो सेम अपलोडेड ॲज अ ॲप्लिकेशन म्हणजे या ठिकाणी तुम्ही उजव्या साईटला तुमच्या हॉल हॉलटिकीटमध्ये जो फोटो दिसत आहे तसेच तुम्हाला दोन फोटो कॅरी करायचे आहे एक फोटो तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे तर दुसरा फोटो तुम्हाला अटेंडन्ससाठी लागणार आहे म्हणजे तुम्ही याच म्हणजे जो आत्ता या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसत आहे त्याच फोटोची प्रिंट आऊट तुम्हाला इथे जॉईन करायचे आहे म्हणजे तेच पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे जॉईन करायचे आहे तर दोन पासपोर्ट साईज फोटो न्या एक फोटो इथे काय करा पेस्ट करा त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे एक्झाम सेंटरला गेल्यानंतर डाव्या हाताचा लेफ्ट हँड साईड थम इम्प्रेशन करायचं आहे म्हणजे तुमच्या अंगठ्याचा जो काही शैन या तुम्हाला बुडवून तो काय करायचा आहे तिथे पेस्ट करायचा आहे त्यानंतर इथे शेवटी सांगितलेलं आहे कॅन्डिडेट सिग्नेचर आता ही कॅन्डिडेट सिग्नेचर तुम्ही लगेच करायचे नाही ते तुम्ही परीक्षा चालू झाल्यानंतर जे सुपरवायझर असतील त्यांच्या देखत तुम्ही काय करू शकता या ठिकाणी साईन करू शकता ह्या तुमच्या पहिल्या पेजेसच्या महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहे तत्पूर्वी तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे पर्सनल नेम वगैरे संपूर्ण माहिती दिलेली त्याच्या इथे तुम्हाला एक महत्त्वाची नोट्स दिलेली आहे जे म्हणजे की तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन हजार अठरा नंतर ही पहिल्यांदाच आता ऑफलाईन परीक्षा होत आहे आणि या परीक्षेसाठी जे विद्यार्थी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे म्हणजेच फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट आहे किंवा फिजिकली पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे त्या विद्यार्थ्यांना पेपरसाठी एक्स्ट्राचा वीस मिनटं पर आवरसाठी वाढून दिलेला आहे म्हणजे जर का तुमचा तीन तासाचा पेपर आहे तर त्यासाठी त्या, त्या विद्यार्थ्यांना जवळजवळ एक तासाचा एक्स्ट्रा वेळ त्यांना वाढून भेटणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे किंवा पर्सन विथ फिजिकल डिसॅबिलिटी असतील अशा विद्यार्थ्यांनी तुमचं फिजिकलचं जे काही त्या रिलेटेड जो काही तुमचं डॉक्युमेंटेशन असेल ते तुम्हाला कॅरी करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्या काळजीपूर्वक आपण समजून घेऊया पहिली इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे की जे विद्यार्थी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट्स आहे त्यांना एक्स्ट्राचा वीस मिनटाचा टाईम हा भेटला जाणार आहे दुसरी कॅन्डिडे सूचना महत्त्वाची दिलेली आहे की त्यांनी त्या संदर्भातलं जे काही डॉक्युमेंटेशन आहे जे कॅन्डिडेटनी फॉर्म भरताना यूज केलेलं आहे तेच तुम्हाला इथे कॅरी करायचं आहे तिसरा आहे इन केस ऑफ अदर कॅटेगरी पर्सन म्हणजे जर का चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जर का काही ऑदर पर्सनचे कॅटेगरीचे स्टुडंट्स असतील म्हणजे जे ज्यांना काही ऑदर डिसॅबिलिटीज असतील त्यांनी त्या संदर्भातलं त्या त्या ऑफिसरकडून जे काही डॉक्युमेंटेशन असेल ते देखील तुम्हाला परीक्षा चालू असताना सोबत कॅरी करायचं आहे चौथं दिलेलं आहे पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट मस्ट ब्रिंग द पी डब्ल्यू डेट सर्टिफिकेट इश्यू बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे जे फिजिकली हँडिकेप कॅन्डिडेट आहे त्यांनी ऑलरेडी त्यासंदर्भातलं गव्हर्नमेंट गॅजेटचं किंवा ऑथेंटिकेट कॉम्पिसेंट किंवा त्याला कॉम्पिटंट अथॉरिटीकडून आलेलं जे डॉक्युमेंट आहे ते जवळ बाळगायचं आहे ओके त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे त्याचसोबत तुम्ही काय केलं पाहिजेल सो so, द इट शूड बी प्रोवायडेड बाय द एन टी ए मस्ट बी कॅरी हिज युअर हर ओन सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग रिगार्डिंग द एज्युकेशनल क्वालिफिकेशन पासपोर्ट साईज फोटोग्राफ व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी म्हणजे हे सर्व एन टी ए त्या एजन्सीनी म्हणजे पेपर घेणाऱ्या एजन्सीनी चेक करायचं आहे पाच नंबर सांगितलेला आहे अपॉन द कंप्लीशन ऑफ द एक्झामिनेशन प्लीज वेट द इंस्ट्रक्शन फॉर द म्हणजे एक्झामिनरनी तुम्हाला जे काही इंस्ट्रक्शन दिलेले आहे त्या इंस्ट्रक्शन तुम्हाला कॅरी करून काय करायचं आहे पेपर सॉल्व करायचा आहे म्हणजे वेळोवेळी वेड़ तुम्हाला जो सुपरवायझर असणार आहे इनव्हिलिजिटेड असणार आहे तो काय करणार आहे तुम्हाला वेळोवेळी वेड़ सूचना देणार आहे म्हणजे कुठे तुमचा सीट नंबर टाकायचा साईन कुठे करायची आणि बाकीच्या जे काही महत्त्वाच्या सूचना आहे तो ते सांगणार आहे म्हणून तुम्ही त्या सर्व सूचनांचं व्यवस्थितरित्या पालन करायचं आहे तुम्ही विदाऊट परमिशन सुपरवायझरच्या तुम्ही तुमचं हॉल सोडून कुठेही बाहेर जायचं नाही नेक्स्ट आहे ऑल द कॅन्डिडेट्स रिक्वायर डाउनलोड अँड रीड द केअरफुली इन्स्ट्रक्शन गिवन इन द ॲडमिट कार्ड बिफोर द रिटर्न एक्झामिनेशन ओके म्हणजे तुम्हाला परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं पाहिजेल आणि त्यामध्ये जे काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलं आहे ते तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो केले पाहिजेल नंतर सात नंबरची इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की तुम्हाला ॲडमिट कार्डबरोबर बाकीचे देखील काही पेजेस दिलेले आहे ते सर्व पेजेस तुम्ही काय करू शकता कॅरी करू शकता सोबत ठेवू शकता आता ते काबर कॅरी करायचे ते मी तुम्हाला सर ते शेवटी सांगेल त्याचबरोबर आठ नंबर सांगितलेला आहे द ॲडमिट कार्ड इज प्रोविजनल सो सब्जेक्ट टू सॅटिस्फाय द इलिजिबिलिटी कंडिशन ॲज गिव्हन इन द इन्फॉर्मेशन बुलेटिन ओके म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड हे प्रोव्हिजनल आहे त्याच्यामुळे त्यामध्ये जे तुम्ही फॉर्म भरताना जे इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दलची माहिती ऍडमिट कार्डमध्ये दिली जाते द कॅन्डिडेट्स आर ॲडवाईज टू व्हेरीफाय द लोकेशन ऑफ द टेस्ट अँड व्हेन्यू वेन्यू डे ऑफ ॲडव्हान्स सो दॅट यू कॅनॉट बी फेस एनी प्रॉब्लेम टू रीच द एक्झाम सेंटर बघा इथं परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही ऍडमिट कार्डमध्ये जे लोकेशन दिलेलं आहे ते तुम्ही एकदा व्हेरीफाय करा जाण्या येण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो त्या हिशोबाने तुम्ही तुमचं प्लॅनिंग करू शकता नेक्स्ट ए इफ द रिलिजियन अँड कस्टम्स रिक्वायर्ड टू द हा या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की तिथे तुम्हाला परीक्षेला जाण्यापूर्वी तुमची काय केली जाणार आहे तपासणी केली जाणार आहे त्यामुळं तुम्ही त्या तपासणीला सामोरं गेलं पाहिजे जसं एअरपोर्टवरती वगैरे ज्या पद्धतीने के काय के केली जाते तपासणी केली जाते सेम त्याच पद्धतीची तपासणी तुम्हाला या ठिकाणी केली जाणार आहे त्यामुळं आपण त्यांना त्या अधिकाऱ्यांना त्या, त्या कॅन्डिडेटला किंवा संबंधित एजन्सीला आपण कोऑपरेशन करणं गरजेचं आहे सो नो कॅन्डिडेट म्हणजे अकरा नंबरची इन्स्ट्रक्शन दिलेली आहे द नो कॅन्डिडेट शुड बी अलाउड टू एंटर द एक्झाम सेंटर विदाउट द ॲडमिट कार्ड अँड अंडरटेकिंग बघा जे एक नंबरच्या पेजेसवर तुम्हाला ॲडमिट कार्ड दिलेलं आहे आणि अंडरटेकिंग दिलेलं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला प्रवेश करता येणार नाही आणि सोबत तुम्हाला एक व्हॅलिड आय डी लागणार आहे आणि प्रॉपर तुमचं फ्रीजिंग असणार आहे द फ्रीझिंग थ्रू द हँडहेल्ड मेटल डिटेक्टर म्हणजे इथे तुमची पूर्णपणे तपासणी केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही ओके आणि इथं तुमचं काय केलं जाणार आहे पूर्ण तपासणी केली जाईल पूर्ण तुमची तपासणी केल्यानंतरच तुम्हाला परीक्षा सेंटरमध्ये सोडलं जाणार आहे ऑल द एक्झामिनेशन सेंटर आर अंडर द सर्विलन्स ऑफ द सी सी टी व्ही अँड इक्विप विथ जॅमर म्हणजे इथे तुम्हाला जे, जे काही परीक्षा सेंटर असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सी सी टी व्हीच्या निगराणीत असणार आहे त्यामुळं कोणत्याही पद्धतीचे कॉपी केस होतील असं कोणतंही वर्तन तुम्ही करू नका तुम्हाला ॲडमिट कार्डबरोबर काय काय सोबत नेऊ शकता तुम्ही तर तुमची स्वतःची पाण्याची बॉटल म्हणजे ती ट्रान्सपरंट असली पाहिजेल तरच ती तुम्ही नेऊ शकता अदरवाईज नेऊ शकत नाही दुसरं आहे ॲडमिट कार्ड डाउनलोडेड फ्रॉम द एन टी ए वेबसाईट दुसरं आहे अ क्लिअर प्रिंट आउट ॲज अ ए फोर साईज पेपर ड्युली फिल इन ओके म्हणजे इथे तुम्हाला ॲडमिट कार्ड जे एन टी एच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे ते व्यवस्थित दिसेल असं तुम्हाला प्रिंट करून घेऊन जायचं आहे तिसरी महत्त्वाची सूचना आहे ॲडिशनल टू पासपोर्ट साईज फोटोग्राफ फॉर पासिंग ऑन द अटेंडन्स शीट सॉरी पेस्टिंग ऑन द अटेंडन्स शीट म्हणजे मी मागाशीच सांगितलं की शक्यतो तरी तुम्ही तीन चार तुमचे पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स तुम्ही जवळ बाळगा आणि आणखीन एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे ओरिजिनल व्हॅलिड आय डी प्रूफ म्हणजे तुमचा आधार कार्डची झेरॉक्स तुम्ही सोबत ठेवू नका तुम्हाला ओरिजिनल आधार कार्ड लागणार आहे किंवा ओरिजिनल तुमचं पॅन कार्ड लागणार आहे म्हणजे मी म्हणेल तुम्हाला तुम्ही पाणी बॉटल ॲडमिट कार्ड त्यानंतर पेन किंवा पेन्सिल पण तुम्ही सोबत ठेवा दोन ते तीन पासपोर्ट साईज फोटो ठेवा आणि ओरिजिनल आय डी प्रूफ तुम्ही सोबत ठेवू शकता जे फिजिकली हँडिकॅप व्यक्ती आहे तर त्यांना काय करायचं आहे त्यांचं एक सर्टिफिकेट त्यांना कॅरी करायचं आहे ओके कोणत्याही स्टुडंटला कॉपी अलाऊड केली जाणार नाही मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस पेजर वगैरे किंवा बाकीचे ज्याला आपण डिजिटल वॉच वगैरे म्हणूया ते देखील अलो केले जाणार नाही कोणत्याही पद्धतीची कॉपी किंवा त्या रिलेटेड काही मटेरियल तुम्ही सोबत बाळगू नका अदरवाईज तुम्हाला काय केलं जाईल स्ट्रिक्टली तुमच्यावर कारवाई केली जाणार आहे इथे एक महत्वाची सूचना सांगितलेली आहे शूज और फुटवेअर विथ द स्ट्रिंग सोल्स अँड गारमेंट्स विथ द लार्ज बटन आर नॉट परमिटेड बघा इथं तुम्हाला पेपरला गेल्यानंतर तुम्हाला हॉलच्या बाहेरच काय करावं लागणार आहे तुम्हाला तुमचे सॉक्स किंवा आपण चप्पल म्हणूया शूज म्हणूया किंवा आणखीन काही तुम्ही वापर सँडल वगैरे तर ते सर्व तुम्हाला त्या पेपरच्या हॉलच्या बाहेरच तुम्हाला ठेवावे लागणार आहे नंतर तुम्हाला पेपरसाठी काय केलं जाईल रफ वर्कसाठी तुम्हाला ब्लँक पेपर हे एन टी एजन्सीकडून पेपर चालू असताना दिले जाणार आहे त्यावरती तुम्हाला तुमचा सीट नंबर मेन्शन करायचे आहे किंवा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला मेन्शन करायचे आहे आणि पेपर झाल्यानंतर जिथे ड्रॉप बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये तो पेपर तुम्हाला द्यायचा आहे आणि तो दिल्याशिवाय तुम्हाला तुमच्या एक्झाम हॉलच्या बाहेर जाता येणार नाही आहे तुम्ही जर का कोणत्याही पद्धतीचं चुकीचं वर्तन करत असेल हे जर का यू जी सी नेटच्या लक्षात आलं तर यू जी सी नेट तुम्हाला कारवाई करू शकते बाकीच्यासाठी तुम्ही महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही तुमचं वेबसाईट काय करू शकता बघू शकता इथं शेवटचं जे पेज दिलेलं आहे इथे बघा तुम्हाला या पेजेसच्या खालतीच तुम्हाला दाखवलेलं असेल तिसरं पेज जे काही आहे ते डिक्लेरेशन फ्रॉम नॉन आधार कॅन्डिडेट बघा तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना जर का आधार कार्डची डिटेल दिलेली नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा डिक्लेरेशन फॉर्म भरून द्यावा लागणार आहे त्याकरता तुम्हाला या पेजेसची प्रिंट आऊट काढायची आहे यामध्ये दिलेली माहिती व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक भरायची आहे ज्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन आय डी तुमचं पूर्ण नाव तुमचा रोल नंबर तुमचा पूर्ण नेम तुमचा आय डी प्रूफ आयडी गवर्नमेंट आयडी कोणता आहे डेट ए शिफ्ट कोणती आहे तुमचा विषय कोणता आहे हे सर्व व्यवस्थितरित्या तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि ही माहिती तुम्ही तुमच्या हॉलटिकीट सोबत तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही पेपर देत आहे त्याबरोबर तुम्हाला ती द्यावी लागणार आहे तर या पद्धतीने न माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला जाण्यापूर्वी ॲडमिट कार्ड न्या दोन ते तीन पासपोर्ट साईज फोटो घ्या एक चांगला पेन तुम्ही सोबत घेऊन जा एक किंवा दोन पेन तुम्ही जवळ बाळगा त्यानंतर आणखीन काही महत्त्वाच्या सूचना अशा आहेत की तुम्ही एक पास पा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी व्हॅलिड आय डी प्रूफ तुम्ही सोबत जवळ बाळगा व्हॅलिड आय डी प्रूफमध्ये तुमचं ड्रायव्हिंग लायसन तुमचं पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड येईल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शक्यतो काहीजणं ई आधार कार्ड जनरेट करतात ती अलाउड नाही किंवा तुमचा आधार कार्ड ड्रायविंग लायसन याची तुमची फोटो कॉपी अलाउड केली जाणार नाही म्हणजे तुम्हाला स्कॅन कॉपी झेरॉक्स कॉपी अलाऊड केली जाणार नाही कोणत्याही पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जवळ बाळगू नका ते गेल्यास त्याची जबाबदारी त्या एजन्सीची राहणार नाही अशा पद्धतीच्या स्ट्रिक्ट सूचना या परीक्षा केंद्रामार्फत आणि एन टी एकडून जारी करून दिलेल्या आहे त्यामुळं सर्व इन्स्ट्रक्शन महत्त्वाच्या काळजीपूर्वक बघा तुम्हाला काही अडचण येत असल्यास निश्चित मला संपर्क करा किंवा तुम्ही माझ्या श चार्टच्या माध्यमातून तुम्ही चर्चा करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो इथे मी तुम्हाला एक कोणते पेपर शिपमध्ये होतात पहिल्या शिपमध्ये आणि दुसऱ्या शिपमध्ये त्याची माहिती देतो बघा विद्यार्थी मित्रांनो मग माझ्याकडून सांगण्यात चूक झालेली होती तर पहिल्या शिपला जवळजवळ बेचाळीस अभ्यासक्रमाच्या परीक्षा होत आहे तर दुसऱ्या शिपमध्ये जवळजवळ एक्केचाळीस अभ्यासक्रमाच्या परीक्षा होत आहे तर आपला पेपर पहिल्या शिपला आहे का दुसऱ्या शिपला आहे ते काळजीपूर्वक बघा जशी पहिल्या शिपचे पेपर हे सकाळी साडेनऊ ते साडेबारा या वेळेत होतील तर दुसऱ्या शिपचे पेपर दुपारी तीन ते सहा या वेळेमध्ये होणार आहे पेपर चालू असताना मध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीने ब्लॉक सोडून जाता येणार नाही ओके त्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक तो पेपर व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित सेंटरवर लवकर पोचवा जाण्याअगोदर मस्तपैकी लाईटली जेवण करा पाणी व्यवस्थित घ्या आणि पुरेशी झोप आदल्या दिवशी घ्या जेणेकरून पेपर लिहिताना कोणत्याही पद्धतीचं टेन्शन येणार नाही तुम्हाला थोडंसं सा कटऑफबाबत सांगतो एकूण परीक्षा तुमची तीनशे मार्काची होणार आहे पहिला पेपर तुम्हाला पन्नास प्रश्न प्रत्येकी दोन मार्काला विचारले जाणार आहे यासाठी तुम्हाला शंभर मार्क आहे दुसरा पेपर तुम्हाला जो काही असेल तो शंभर प्रश्न असतील त्यासाठी तुम्हाला प्रत्येकी दोन गुण असे दोनशे मार्क असणार आहे अशा पद्धतीने एकूण तीनशे मार्काची परीक्षा तुमची तीन तासामध्ये होणार आहे आणि या तीन तासामध्ये तुम्हाला पेपरमध्ये कुठेही मध्ये ब्लॉ मधला वेळ दिलेला नाही तुम्हाला सलग कंटिन्यू हे पेपर असणार आहे आणि दुसरं मराठी महत्त्वाचं सांगायचं की तुमचा पेपरचा जो काही पॅटर्न आहे तो इंग्लिश आणि हिंदी असणार आहे ओके जी क्वेश्चन पेपर असते ती हिंदी आणि इंग्लिश या स्वरूपामध्ये येणार असते त्याच्यामुळं तुम्ही जो योग्य वाटेल त्या बाजूने तुम्ही तो पेपर ओ एम आर सीटच्या माध्यमातून आन्सर देऊ शकता ओ एम आर सीटवर तुम्हाला जवळजवळ एकशे पन्नास ब्लॉक्स असू शकतात पेपर एकचे वेगळे पेपर दोनचे कदाचित वेगळे असतील इथं प्रत्येक प्रश्न आणि त्यापुढे ए बी सी डी अशा पद्धतीचे चार काय असतील ऑप्शन असतील तुम्हाला वाटलं की ए ऑप्शन बरोबर आहे तर एच्या इथेच काय करा व्यवस्थित तुम्ही सर्कल करा ओके okay, तुम्ही जर का एका उत्तराला एकापेक्षा जास्त ठिकाणी सर्कल केले तर ते उत्तरं गृहित धरले जाणार नाहीत कधी कधी विद्यार्थी काय करतात क्वेश्चन पेपरवरती बरोबर टीक करतात आणि ओ एम आर सीटवर चुकीच्या ठिकाणी चुक टिक करतात तर तसं काही करू नका योग्य त्या ठिकाणी गोल राऊंड करा तिथे काय तुम्हाला या पद्धतीने असं सिलेक्शन करायचं नाही किंवा या पद्धतीने टिक करायचं नाही ओके okay, व्यवस्थित पद्धतीने ओ एम आर सीटवर माहिती भरा कोणत्याही पद्धतीने ओ एम आर सीटवरती आपला सीट नंबर आणि बाकीचे डिटेल्स चुकवू नका काही अडचण असल्यास तुम्ही सुपरवायझरला विचारू शकता सो या पद्धतीने तुम्हाला पेपरबाबत काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहे पेपर, दिले पेपर योग्य त्या महत्त्वाच्या वातावरणातल्या सर्व प्रश्न अटेम्प करा कोणत्याही पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही सो त्यामुळं संपूर्णत प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पडेल कटऑफमध्ये जसं की ओपन कॅटेगरीला तीनशेपैकी असेल तर तुम्हाला किमान दोनशे दहाच्या पुढं ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे ओ बी सीसाठी किमान एकशे सत्तर ते एकशे ऐंशी मेरिट असायला हवं त्यानंतर जे एस बी सी किंवा एन टी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते सर्व या ओ बी सी कॅटेगरीमध्ये येतात एस सी आणि एस टीसाठी जवळजवळ एकशे पन्नासपर्यंत मार्क पडले तर ते विद्यार्थी काय असतील क्वालिफाय असणार आहे ओके okay, तर या पद्धतीने तुम्ही परीक्षेची तयारी करा तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो काही शंका असल्यास निश्चित विचारा आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो तुम्हाला येणाऱ्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद